आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षण वैधतेवर सर्वोच्च न्याया न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने निकाल दिला आहे सरन्यायाधीश यू यू लळित आणि न्यायमूर्ती रवींद्र भट यांनी आर्थिक आरक्षणाच्या विरोधात मत व्यक्त केले तर न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी बेला त्रिवेदी आणि जे बी पार्धिवाला यांनी एकशे तीनव्या घटनादुरुस्तीचे समर्थन केले पाचपैकी तीन न्यायमूर्तींनी आरक्षणाच्या बाजूने निकाल दिल्याने एकशे तीनवी घटना दुरुस्ती वैध असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय यामुळे शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आर्थिक दुर्बलांच्या दहा टक्के आरक्षणाचा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने एकशे तीनवी घटना दुरुस्ती केली होती मात्र ही घटना दुरुस्ती अवैध असल्याचा याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांनी आर्थिक आधारावर आरक्षण घटनाविरोधी नसल्याचे म्हटले आहे ते भारताच्या मूलभूत संरचनेचे किंवा संविधानाचे उल्लंघन करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले ई डब्ल्यू एस आरक्षण समान नागरिक संहिता किंवा घटनेच्या अत्यावश्यक वैशिष्ट्यांचे उल्लंघन करत नाही आणि आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा मूलभूत संरचनेचे उल्लंघन करत नसल्याचे त्यांनी नमूद केले दरम्यान न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या मताशी न्यायमूर्ती त्रिवेणी यांनीही सहमती दर्शवली आहे एस सी आणि एस टी व्यतिरिक्त राज्यांना विशेष तरतूद करण्यास सक्षम करणारी ही एकशे तीनवी दुरुस्ती कायदा दोन हजार एकोणीसची वैधता देखील कायम ठेवली आहे